सातारमध्ये तिहेरी हत्याकांड, प्रियसीचा गळा आवळून मुडदा पाडला, नंतर तिच्या दोन्ही मुलांनाही विहिरीत ढकललं। सातारा जिल्हा अनैतिक संबंधातून तिहेरी हत्याकांडाने हादरला आहे। अनैतिक संबंधातून महिलेचा खून करून नंतर तिच्या दोन कोवळ्या मुलांनाही विहिरीत ढकलून त्यांचा जीव घेतल्याची भयंकर घटना घडली आहे। ही घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेलंग या गावात घडली। तिहेरी हत्याकांड करून फरार झालेला संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार योगिता हुंडे, मुलगा समीर व मुलगी तनू अशी खून झालेल्यांची नावे आहेत। दरम्यान पोलिसांनी या तिघांच्या हत्येप्रकरणी दत्ता नारायण नामदासला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचे बोलले जात आहे। संशयित दत्ता नामदास हा तिची प्रियसी योगिता आणि तिच्या मुलांसह भाड्याच्या खोलीत राहत होता। खोली बराच वेळ न उघडल्याने ग्रामस्थांना संशय आला, त्यामुळे खोली उघडून पाहिल्यानंतर योगिताचा मृतदेह दिसून आला। ग्रामस्थांनी तातडीने रहिमतपूर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। अधिक चौकशी केली असता दत्ता त्या ठिकाणी नसल्याचे लक्षात आले। पोलिसांनी चौकशीमध्ये त्याला अकलूज येथील कामेगाव मधून उचलल्यानंतर त्याने मुलांचाही खून केल्याची कबुली दिली। कोरेगाव तालुक्यात वेलंग गावात काल एक महिलाचा मृतदेह सापडला होता आणि ते थोडा संशयित वाटत होता। सोबतच तिच्याबरोबर राहणाऱ्या पुरुष आणि दोन मुळ पण लापता होते। त्यावरून पोलिसांनी त्याच्यामध्ये चौकशी सुरू केली आणि काल रात्री उशीर त्या पुरुषाला ताब्यात घेतला आणि चौकशीनंतर असा समोर आलेला आहे की ती संशयास्पद मृत्यू खऱ्या अर्थाने मर्डर आहे। त्या पुरुषांनी त्याच्याबरोबर राहणारी महिलाचा गळा दाबून मर्डर केला। तिच्यानंतर दोन मुलं जो महिलाचे लग्नातून होते, पहिले लग्नातून म्हणू शकतात, त्या दोन मुलाचा पण मर्डर केला असा समोर त्यांनी कन्फेस केलेला आहे। एका विहीरमध्ये धक्का देकर त्याचा मृत्यू केलेला आहे। आता तो विहीर आणि ती बॉडी रिकवर करणे ही सगळी प्रोसेस पोलिसाची रीतसर सुरू आहे। पण हे धक्कादायक घटना समोर आली आहे। सगळे ही राहणारे महिला आणि तो पुरुष दोघेही उस्मानाबाद जिल्ह्याचे राहणारे आहे आणि इकडे शेती मजुरी आणि या कामासाठी आलेले होते। आणि या घटनेमध्ये पोलिसांनी आता ताबडतोब सगळी कारवाई आम्ही करत आहोत आणि कशा आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा केला जाईल त्याची आम्ही सगळी दक्षता घेत आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सातारा।